माधवराव काय चाललं? काही नाही हो, सहज फिरतोय मी आपला. कार्याची तयारी झाली सगळी? हो हो झाली. काही सामान आहे म्हणा ते पूर्व आणि आर्ची झाडायला गेलेत बाजारात. सगळा बरा आम्हा आता घरात. म्हणजे पाणीपर्यंत कोण जाऊक नाही ना आता? नाही नाही जरा जपून गाव आया खाय काय हा हे तुमका माहित नाही. मका एक बोलाचा होता. हा बोला ना. जरा इकडे या. बस आज जमिनीचे वाटणे जाऊचे असा कळला. हो बरोबर. त्याच जमिनीबद्दल बोलाचा होता माका. बरोबर. त्या देव शेतातल्या जमिनीचा. हो हो पण त्यातलं मला काही माहिती नाही. हे सगळं दत्ता दत्ता हे दत्ता. हॅलो बाहेर आहे बघू गुरव आलेत. ये बस. काय झालं गुरुवानू? दत्ता भाऊ आता मी तुका काय सांगा ग्रह. आता गावातच राहतोच म्हणजे तुका सगळा माहिती असताला. आता माधवरावांका ह्या कळ्या गोया नाय. त्या देव शेतातल्या जमिनीचा ती जागा देव पुरुषाची. त्या जागेत जा पिकता ता त्याच्या कृपेन म्हणजे तेचो तेका वाटो पोत जाव गयो. दर अमावशे पौर्णिमे कोंबो दिवचो लागता थंय. आतापर्यंत आम्ही करत इलो. आतापर्यंत अण्णा होते पण आता जमिनीचे वाटे होतले ना. आता कोणाच्या वाट्या काय आहेत त्याका माहित. पण ज्याच्या वाट्याक ती जमिनी आहे त्यांनी सगळा त्याचा व्यवस्थित करू व्हाया. म्हणजे त्याचो वाटो त्याका पोच जाव गयो. नाही तर तुम्ही आसात आणि तो सगळा त्याच्यावर असा. अभिराम. हा अरे आज सगळी तयारी झाली आहे ना? हो म्हणजे सुरू आहे. सगळ्यांका कार्याचा सांगितलं. होय होय सगळ्यांना सांगितलं फक्त देविकाच्या आई वडिलांना सोडून. त्यांना का नाही सांगितलंस तू? ते कित्याक होय आहे आता काही हे स्वरी जुळणार नाही. हे तू नको ठरवूस. घरात इतरही माणसं आहेत आणि कोणी माझ्या बाजूने नसेल ना तर मी बघेन माझं काय करायचं ते. अभिरामा अभिराम अभि माधवराव आवरात आहे का? त्या पुरीन ह्या घरात पाऊल ठेला आणि अण्णा गेले. आणि आता ती पोरगी जर घरात या सून म्हणा नेली तर ह्या घरातलो एक एक माणूस जाईल.